अयोध्येमध्ये काळाराम मंदिर आहे आणि जसे महाराष्ट्रातले काळाराम तसे इथे सुद्धा एक काळाराम आहेत. अत्यंत प्राचीन मूर्ती या मंदिरात आहेत. राजा विक्रमादित्यानं स्थापन केलेल्या मूर्ती असल्याचं सांगितलं जातं, ज्या मूळ मूर्ती मानल्या जातात. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा, महाराष्ट्रातल्या एका बड्या राजकीय व्यक्तीचा आणि या मंदिराचा नेमका संबंध काय आहे त्याबद्दलची माहिती देऊन आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी. महाराष्ट्राच्या नाशिकात एक काळाराम मंदिर आहे आणि अयोध्येमध्येही एक काळाराम मंदिर आहे. या मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे. मात्र 1992 कारसेवेच्या वेळेलाही या मंदिराचा एक इतिहास आहे, महाराष्ट्राशी एक वेगळं नातं आहे. महाराष्ट्रातून अनेक कारसेवक जेव्हा अयोध्येमध्ये 1992 आलेले होते तेव्हा त्यांना राहण्यासाठी जेव्हा कुठलीही जागा नव्हती तेव्हा याच काळाराम मंदिरामध्ये त्यांना आश्रय मिळालेला होता. आपल्यासोबत मंदिरचे विद्यमान पुजारी राघवेंद्र देशपांडेजी आहेत. राघवेंद्रजी, 1992 कारसेवेचा आणि तेव्हा महाराष्ट्रातील कारसेवकांचा या मंदिराशी काय नातं आहे? त्यावेळेस नागपूरहून भरपूर RSSचे लोक, जे आहे विश्व हिंदू परिषदचे, भरपूर लोक आले होते त्यावेळेस. कारण बाहेर राहिलेलं कुठेच जागा नव्हती. त्यात मुख्य म्हणजे मी पण लहान होतो त्यावेळेस, पण देवेंद्र जे यावेळेस उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातले, देवेंद्रजी पण येऊन गेलेत आपल्याकडे, राहिले तिथेच ते. त्यावेळेस कुठल्या पदावरती नव्हते, पण त्यावेळेस कारसेवेच्या वेळेस ते आलेले आहेत. तसं आमच्या वडिलांकडनं, आमचे वडीलसुद्धा कारसेवेला गेले होते. आणि बरेच असे महाराष्ट्रातले, महाराष्ट्राचे बाहेरचे पण जे महाराष्ट्रीयन होते, जसे जबलपूरचे एक डॉक्टर जामदार होत्या म्हणून, म्हणजे मी आजी म्हणत होतो त्यांना, पण त्या होत्या. आणि बरेच असे लोक होते जे आपल्या मंदिरात येऊन वास्तव्य केलं होतं. आणि जवळजवळ 10-12 दिवस इथे कर्फ्यूला बाहेर होता, त्यामुळे सगळ्यांनी आत लपून होते. कारण बाहेर निघाल्यावर त्यावेळेस त्यांना म्हणजे जीवाचा हे होतं, जीवाचा धोका होता. म्हणून सगळे आपल्या मंदिरात होते त्यावेळेस. राहण्याचं, जेवणाचं सगळं वास्तव्य सगळं आपल्याकडे मंदिराकडनं होत होतं तेव्हा. याच मंदिरामध्ये देवेंद्र फडणवीस आणि त्यांची टीम नागपुरातली जी होती ती थांबली होती का? आणि केव्हापासून केव्हापर्यंत ते या ठिकाणी या मंदिरात होते? ते दोन डिसेंबरच्या आसपास त्यावेळेस आले होते. ते इथे मंदिरात थांबले होते आणि त्यांच्याबरोबर जे अजून त्यांचे कार्यकर्ते होते त्यावेळेस ते इथे आपल्या मंदिरात थांबले होते. सध्या या मंदिराचा उत्तर प्रदेश सरकारने काही जीर्णोद्धार करण्याचं ठरवलं आहे का? काय होत आहे मंदिरामध्ये? मंदिरामध्ये अयोध्येत जे 37 मंदिर आहेत ज्यांना जीर्णोद्धाराकरता पैसे दिले, त्यात आपलंही हे काळाराम मंदिर आहे. आणि त्याच्यात त्यांनी उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने जे आहे पैसे पाठवले म्हणजे ते स्वतःहून काम करून देतात ते सगळं. लाईटचं काम म्हणा किंवा जे जुने हे झालेलं आहे त्याला हे करून, दगड संगमरवरी लावणं, सगळं बरेचसे कामं करतात ते. नाशिकमध्ये जो काळाराम मंदिर आहे त्याचा एक मोठा इतिहास आहे. अयोध्येमधील याच काळाराम मंदिराचाही मोठा इतिहास आहे. महाराष्ट्रातील राम भक्तांशी वेगळं नातं आहे. आणि 1992 जेव्हा कारसेवा झाली होती तेव्हा सांगितलं जात आहे की देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत जे कारसेवक नागपुरातून आलेले होते त्यांनी पोलिसांपासून लपण्यासाठी याच काळाराम मंदिरामध्ये अनेक दिवस आश्रय घेतलेला होता. कॅमेरामॅन अतुल हेडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, काळाराम मंदिर, अयोध्या. अयोध्येतला भक्तिभावाचा प्रत्येक रंग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अर्थात प्रयत्न करू. आणि उद्या दिवसभर, कारण उद्या 22 जानेवारी आहे, शुभ मुहूर्त आहे, घटिका समीप आली आहे रामललाच्या प्रतिष्ठापनेची, आणि अयोध्या सजली आहे, जगातली मंदिरं सजली आहेत, देशातली मंदिरं सजलेली आहेत. रामभक्त उत्सुक आहेत. 500 वर्षांचा वनवास संपणारे आणि प्रभू श्रीराम त्यांच्या अयोध्यानगरीमध्ये परत येणार आहेत. त्यामुळे उद्या दिवसभर महा कव्हरेज असेल ABP माझावर थेट अयोध्येतनं. ते पाहायला विसरू नका. तुर्तास छोटासा ब्रेक.